विशाल शांताराम मिटे, नारायणगावमध्ये विकास कामं जी झालेली आहेत त्या विकास कामांविषयी आपण समाधानी आहात का? समाधानी नाही आम्ही ना विकास कामांसाठी, फक्त चर्चा जास्ती आहे. विकास कामापेक्षा त्याचा बलबला जास्ती किल्ला आहे. विकास कामं केली आहे तुम्ही, मग एकच रस्ता तुम्ही चार चार वेळा खोदता का? चार चार वेळा तोच उकरता का? गावामध्ये किती वेळा झालेलं आहे रस्त्यांचं असं? बाकी विकास कामं झाली नाहीत? बाकी विकास कामं कुठे झाली आहेत? या ठिकाणी बाबू पाटे किंवा त्यांचे जे समर्थक आहेत यांनी आम्ही गावचा 5 वर्षात विकास केला अशा स्वरूपाचे दावे करतायत. या दाव्यांशी तुम्ही सहमत नाही? नाही नाही, सहमत नाही, अजिबात नाही. गाव नारायणगावमध्ये गावगुंडसारखं वागतं ते. आता मी नारायणगावचा स्थानिक आहे. स्थानिकांना त्यांना वाटतं की हे राज्यात ना आले आहेत असं आमच्या संघ अशी वागणूक आहे. धंदे करताना मी करणार बाकी कोणाला करून द्यायचं नाही. जे काय आहे ते मीच करायचं. म्हणजे नारायणगावातल्या कार्यकर्त्यांना काही करू शकत नाही का? सगळं जे करायचं आहे ते तुम्हीच करायचं का? बाकीचे कार्यकर्त्यांना काही आहे का नाही याच्यात अपेक्षा? काही गुंडशाही दडपशाही चालते असा आरोप तुम्ही करता. हो, नक्की काय सांगायचं तुम्हाला या बाबतीत? माझं आहे, माझं वैयक्तिक आहे, स्क्रॅपचं आहे माझं दुकान. मला दुकान टाकण्यासाठी यांनी खूप अडचण केली होती. त्याच्यानंतर त्यांचे एक म्हणजे कोण सत्यात येते सत्यता येते त्यांनी आम्हाला खूप दडपण आणले होते व्यवसायासाठी. मला 1.5 वर्ष एवढा त्रास दिला आहे, खूप त्रास दिला आहे. फार पोलीस स्टेशनपासून तर दुकानदारांपासून, दुकानदारांना जाऊन बोलणार ते याला माल देऊ नका, याला करू नका. खूप अडचणींना मी सामोरं गेले 1.5 वर्ष. हा तुमचा वैयक्तिक भाग झाला. हो, परंतु गावचा विकास जो आहे तो विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने झाला, त्या पद्धतीने झालेलं नाही आहे. आज रोजी सुजित भाऊ असतील किंवा मकरंद भाऊ असतील, अमित शेठ असतील, ही एक पॅनलची बांधणी केलेली आहे, ते जनतेमध्ये पोहोचत आहेत. काय वाटतं, परिवर्तन झालं पाहिजे? परिवर्तन 100% झालं पाहिजे. गावामध्ये कोणाचीही दहशत राहिली नाही पाहिजे. परिवर्तन हे झालंच पाहिजे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.